brought to you by Physics Wala. ज्या शब्दाशी माझा कधीच संबंध आला नाही तो प्रोटोकॉल मला पाळावा लागतो. नाही तो प्रोटोकॉल आणि संजय राऊत यांचा काही संबंधच नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर आपण होतो ठीक आहे, पण आमच्या घरातून काय सोन्याचा धूर ते काढत होते. आजच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती. क्रिकेटच्या मैदानावर जायचं आहे आता आपल्याला. मी जरी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या प्रकारच्या गोगल्या टाकता येतात. हे सगळे मी बाळासाहेबांकडून शिकलोय आणि मला शरद पवारांची पण शिकवणी आहे. मला दोन दोन मास्तर आहे. इथे पाय खट करून उभं राहिलं पाहिजे. राजकारण चंचल असत आणि मतदार त्याहून चंचल असत. त्यांनी केलेली चूक एकदा त्याच्या लक्षात आली. शिवाजीरावासारखा खासदार जो रोज त्यांना दिसत होता, 24 तास 24/7 अवेलेबल होता. आज खासदारांना शोधावं लागतं असं म्हणतात. नक्कीच आपली आघाडी आपली युती आहे. आपले पक्ष एकत्र आपण लढतो आहोत. त्यातून आपल्यावरती काही निर्बंध आहेत, बंधन आहेत, संयम आहे. महाविकास आघाडी म्हणून अनेक गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागतं. ज्या शब्दाशी माझा कधीच संबंध आला नाही तो प्रोटोकॉल मला पाळावा लागतो. नाही तो प्रोटोकॉल आणि संजय राऊत यांचा काही संबंधच नाही. आम्ही कधी प्रोटोकॉल पाळलाच नाही पॉलिटिकल. आम्हाला फक्त आमची शिवसेना प्रिय, आम्हाला दुसरा कुठला नेता आम्हाला माहीत नाही. माननीय शरद पवार साहेब माझे अत्यंत आदरणीय आहे, पण माझा पक्ष शिवसेना, माझी श्रद्धा बाळासाहेब, हे सगळ्यांना माहीत. त्याच्यामुळे अनेक बंधनं पाळून आघाडी पुढे नेतो. आणि भारतीय जनता पक्षाबरोबर असताना काय आमच्या घरावर सोन्याची कौलं चढली होती हा पण प्रश्न आहेच ना. काय भारतीय जनता पक्षाबरोबर आपण होतो ठीक आहे, पण आमच्या घरातून काय सोन्याचा धूर ते काढत होते. आजच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती. आज आपण निदान जाऊन बोलू शकतो, संवाद साधू शकतो, कारण मुख्यमंत्री तरी आपला, मंत्री आपला, प्रशासनात जाऊन सांगू शकतो माझा मुख्यमंत्री. पण मागची 5 वर्ष हे आपल्या बाबतीमध्ये काळे कुट्ट होते हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. त्याच्यामुळे काळ बरं होतं वगैरे हे या भ्रमात तुम्ही राहू नका. आपल्या गळाभोवतीचा फास सुटलेला आहे लक्षात घ्या, नाही तर आपण आपलं अस्तित्व नष्ट झालं असतं. म्हणून जी परिस्थिती आज आहे त्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे. मलाही खंत आहे की शिरूरमध्ये शिवाजीराव आज खासदार नाही आहे. या क्षणी जुंदरला शरद आमदार नाही. हे शिवनेरीच्या पायथ्याशी भगवा नाही. संसदेमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही. याचं सगळ्यात दुःख आमच्यासारख्या नेत्यांना आहेच. म्हणून काय दुःख करत बसणार नाही ना. मी मगाशी म्हणालो की तुम्ही असाल संसदेमध्ये आणि माझा जो आत्मविश्वास असतो शिवाजीराव तुम्हाला माहिती आहे काय आहे. इकडली दुनिया तिकडे खूप दरवाजे आहेत ना. हा दरवाजा नाही तो दरवाजा, तो दरवाजा नाही तो दरवाजा. लेकिन दादा जायगा पार्लियामेंट और शरद आप ही आमदार हो गए. पण तुमची ही सळसळ कायम ठेव. युद्ध आणि तहाच्या गोष्टी आपण केल्यात आम्हाला युद्धही करता येतो. शक्यतो तहाच्या भानगडीत पडत नाही.
मी लढून मिळवणारा माणूस आहे. मी बुद्धिबळ अजिबात खेळत नाही. सोंगट्या वगैरे मला जमत नाही. प्यादी बिदी हलवणं आपल्याला जमत नाही. धर की ठोक. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर जायचं आहे. आता आपल्याला मी जरी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे चांगलं. तुम्ही माझी बॉलिंग बघा नंतर. मला सगळ्या प्रकारच्या गुगल्या टाकता येतात. हे सगळं मी बाळासाहेबांकडून शिकलोय आणि मला शरद पवारांची पण शिकवणी आहे. मला दोन दोन मास्तर आहे. त्याच्यामुळे पुढे लोक माझ्यापासून लांब पण असतात. असो, दादांकडे आलं की या गमती जमती होत असतात. एक दिलखुलास असा आमचा माणूस आहे. निवडणूक हरल्यावर दुसऱ्या दिवसापासून परत कामाला लागलेला हा माणूस आहे. फार दुर्मिळ चित्र असत. म्हणून मी खात्रीनं सांगतो की आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. शिवसेना आपल्या पाठीशी आहे. आणि जे नुकसान या मतदारसंघात झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं, पुढल्या वेळेला मंचरला येऊ तेव्हा आपण तो पाठपुरावा करताय.